माझं सोलापूर न्यूज चॅनल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यावर शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। यापूर्वीही फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा गुन्हा दाखल झाल्याने मनीष काळजे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। वसीम अब्दुल गफार पेश इमाम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हे सात रस्ता परिसरात स्टार हॉटेलचे मॅनेजर आहेत। या स्टार हॉटेलच्या पाठीमागे मनीष काळजे यांनी शिवसेनेचे कार्यालय काढले आहे। या कार्यालयात जाण्यासाठी हॉटेलच्या बाजूला गेट आहे। शनिवारी रात्री 9:30 सुमारास मनीष काळजे यांच्या गेटसमोर एक वाहन लावले होते। त्यांनी त्या वाहनाला लाथ मारून हॉटेलमध्ये घुसले आणि मॅनेजरला उद्देशून, तुला कळत नाही का, तुझ्या कस्टमरच्या गाड्या आमच्या ऑफिसच्या गेटसमोर लावतो, तुझे हॉटेल जाळून टाकतो, यापुढे येथे कसा धंदा करतो ते मी बघतोच, असे म्हणून धमकी दिली। तसेच काळजे यांच्या ड्रायव्हरनेसुद्धा मॅनेजरला शिवीगाळ करून चापट मारली। हे सर्व ते हॉटेलचा कामगार विकी हा आपल्या रेडमी मोबाईलमध्ये हे सर्व शूटिंग घेत असताना शिवीगाळ करत, माझी शूटिंग काढतो का, म्हणून त्याच्या हातातील 22,000 मोबाईल हिसकावून नेला आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।